शासन निर्णय निर्गमित करून या संदर्भामध्ये अत्यंत कमी कालावधीमध्ये आपण शेतकऱ्यांपर्यंत ही योजना प्रत्यक्ष लाभ देण्यासाठी आज या योजनेचा प्रारंभ होतोय. मागील 3 महिन्यापासून आपण या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या अनुषंगाने अत्यंत रात्र आणि दिवस याचा विचार न करता आपण काम करतोय. शासनाने दिलेला जो शब्द आहे तो शब्द पाळण्यासाठी आपली सर्व यंत्रणा अहोरात्र काम करत आहे आणि त्याचंच आज एक फलित आहे. आज या योजनेचा प्रारंभ करतोय आणि याच्यानंतर पुढील कालावधीमध्ये आपण याप्रमाणे या योजनेमधला जो लाभ आहे हा लाभ आपण प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहे. पारदर्शकपणे वसई तालुका नरेंद्र बंगाली तरे अनिल तांबे कार्यालय म्हणजे काय तुमचं ज्या योजनेमार्फत कर्जमाफी झाले त्या योजनेचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना. दिवाळी कालपासून सुरुवात झाली. काल धनत्रयोदशी, आजचा दिवस काय, आजच्या दिवसाला म्हणतात लक्ष्मी पूजन, शेतकऱ्याचं खऱ्या अर्थाने लक्ष्मी पूजन. हे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आज झालेलं आहे. थोडस ओन लाईन असल्यामुळे थोडा वेळ गेला, पण मागच्या सरकारने 2008 साली कर्ज माफ केलं होतं, पण खऱ्या अर्थाने शेतकऱ्यापर्यंत किती पोहोचलं याच वादातीत आहे. हा वाद राहू नये म्हणून शेतकऱ्याकडनं अर्ज घेतले, त्याच्यामध्ये थोडाफार हे झालं, पण संपूर्ण कर्ज माफ. शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जेव्हा जाहीर झाली त्यावेळेला शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पैसे त्यांच्याकडे मिळावे, कोणत्याही प्रकारचे चुकीचे कर्जमाफी होऊ नये ह्या उद्देशाने ऑनलाईन फॉर्म मागवण्यात आले. आताच खासदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे थोडी किचकट योजना होती. त्याचं नाव हे करतो, कृपया माननीय संजयजी राऊत साहेब, बँकेचे संचालक माननीय मधुकरजी पाटील साहेब, तहसीलदार माननीय भगत मॅडम, सगळ्या मित्रांनो, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे, ऐतिहासिक असा दिवस आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र सरकारने कर्जमाफीची घोषणा केली, प्रमाण मोठं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की आजपर्यंत एवढे मोठे कधी कर्जमाफी झाली नाही की या सरकारने आशा केली. परंतु
मग अशी राऊत साहेबांनी सांगितलं तसं किचकटीचं काम होत, प्रत्यक्ष लाभ देत असताना सगळे निकष पाळावे लागतात आणि निकष पाळणं बसवणं कोण बसतो नाही बसतो दोन तीन प्रकार त्यांनी केले। तो आज दिवस उगवलेला आहे, दिवाळी आली असली तरी तरी सुद्धा शेतकऱ्यांना एवढ्या मोठ्या संख्येने आपल्या शेतकऱ्यांना अर्ग दिल्या त्या 23,000 शेतकऱ्यांना की कर्जमाफीच्या योजनेचा लाभ मिळणार आहे, त्यामुळे आपलं सर्वांचं मी अभिनंदन करतो। अभिनंदन महाराष्ट्रामधून आपण व्यक्त केलं शेतकऱ्यांना कार्यक्रम चालू आहे, त्याच्यानंतर माझे सीएम त्यानंतर कोल्हापूर शेतकरी वगैरे बघून आज खरोखरच आमच्या सर्वांकरता हा एक अत्यंत महत्वाचा आणि कर्तव्य पूर्तीचा दिवस आहे। दरवर्षी शेतीतलं उत्पन्न घटत होत आणि शेतकरी हा सातत्याने अडचणीत येत होता। सत्तेमध्ये आल्यानंतर पहिला निर्णय जर आम्ही काही घेतला तर शेतीच्या क्षेत्राला मदत आणि पुनर्वसन इतक्या पुरतं मर्यादित ठेवायचं आहे। दुष्काळ पडला तर मदत करा। दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो, धन्यवाद। ते उपस्थित होते त्याचबरोबर महापौर पण होत्या आणि आम्ही 28 रुपयांचा योजनेची सत्कार केलेला आहे सर आणि त्यांना आम्ही सर्टिफिकेट दिलेली आहेत त्याच्यामध्ये बरेचसे लोक प्रकारचा कार्यक्रम झाला। या ठिकाणी 33 शेतकऱ्यांना आपण तशा प्रकारचे प्रमाणपत्र दिली आणि या दिवाळीच्या निमित्ताने आपण ज्या एक प्रकारे ऐतिहासिक अशा प्रकारची भेट दिलेली आहे शेतकऱ्यांना त्याबद्दल शेतकरी खुश आहेत आणि या भागामध्ये आपला आदिवासी बहुल जिल्हा आहे, या सर्व जिल्ह्यामध्ये जे शेतकरी आहेत ते आदिवासी आहेत बिगर आदिवासी सगळ्यांना त्याचा अतिशय चांगल्या प्रकारचा अशा फायदा झालेला आहे, त्याबद्दल आपल्या सर्वात आपलं आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो आणि आपण जे एक अतिशय चांगल्या प्रकारची भेट दिली सर्वांना त्याबद्दल जनता खुश आहे, शेतकरी खुश आहेत, आपल्याला धन्यवाद, आपल्याला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।